माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल धारीवाल यांनी RMD फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले. आज त्यांचाच हा वारसा पुढे नेत RMD फाउंडेशनच्या वतीने भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचं त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे. या रक्तदान शिबिराला कसा प्रतिसाद मिळतोय आणि या रक्तदान शिबिराचं कशा पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे पाहूयात. शेठ असताना मी 2015 मी पहिला ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेला. तेव्हा एका दिवसात मी पुण्यात 24,000 ब्लड बॅग कलेक्ट केलेल्या होत्या. तर त्याच्यानंतर मी मधनातनं करत होते, पण 2017 मी कंटिन्यू आता 24 म्हणजे 7-8 वर्ष आहे आता मी करते. आणि रिस्पॉन्स खूप छान असतो आणि तयारी माझी सगळं अगदी प्लॅन ठरलेलं असतं आणि मी जास्तीत जास्त सुव्यवस्थित ब्लड कॅम्प घ्यायचा प्रयत्न करत असते. 2-3 ब्लड बँक येत असतात. एक आमची स्वतःची RM धारीवाल फाउंडेशनची एक मोबाईल गाडी आहे रक्तदानासाठी, तर ती आम्ही 2012 दिलेली होती, त्यांना डोनेट केलेली. तर ती गाडी, एका गाडीमध्ये एअर कंडिशन गाडी आहे, ती बस, 4 पेशंटची सोय असती, त्याच्यातच डॉक्टर वगैरे असतात, त्याच्यात वॉशरूमसुद्धा आहे आणि अशा प्रकारे फुल इक्विप ती गाडी आहे आणि ती आम्ही कुठेही वर्षभर फिरवत असतो आणि सोसायट्यांमध्ये सुद्धा जाऊन ती गाडी ब्लड कलेक्ट करत असते. अशा प्रकारे आमचं बिना, म्हणजे मला नाही वाटत की मी मला काही त्रास होतो ह्याच्यात, मी अगदी छान व्यवस्थितरित्या हा कॅम्प अरेंज करत असते दरवर्षी आणि न सांगता लोक आवडीनी आणि आनंदात येत असतात आणि ब्लड देत असतात. आणि मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे दिवस जातो आणि कुठे लोक येतात, मी कुणाकुणाला भेटते काही कळत नाही, इतकी गर्दी असते आणि सगळे आनंदात येतात आणि त्यांनाही कळतं की आपल्याला बाबा BP आहे का, आपल्याला शुगर आहे का, किंवा आपलं ते काय हिमोग्लोबिन कमी जास्त आहे का, म्हणजे त्यांचाही त्यात फायदा होतो, उल्लास पण राहतो. मला असं वाटतं की ह्यांच्या आठवणींना मी अशा प्रकारे हे देते, स्वरूप देते ना, ते मला फार आवडतं की आम्ही जे करत होतो तेच मी पुढे कंटिन्यू करते. नाहीतर मी ह्यांना कधी जयंती म्हणणार नाही ह्यांच्या वाढदिवसाला, कधी ह्यांच्या गेले त्या दिवशी मी पुण्यतिथी म्हणणार नाही. मला वाटतं शेठ आपल्या बरोबरच आहेत आणि त्यांच्यामुळेच माझ्या हातनं अशी कामं लागतात. आमचा इतका ह्या सगळ्या सोशलमध्ये बिझी लाईफ गेलेले ना पुरं, की मला ह्याच्याशिवाय जसं काही दुसरं लाईफच नसल्यासारखं होतं. प्रत्येक ॲक्टिव्हिटी करताना, आणि मला आठवतं आहे की फाउंडेशनची सुरुवात जेव्हा ह्यांनी केली तेव्हा ह्यांना ह्यांचं नाव द्यायचं नव्हतं फाउंडेशनला. तिथपासून मी सुरू करते की ते म्हटले की नाही माझंच नाव मी माझ्या फाउंडेशनला काय देणार. मी म्हटलं नाही, वडिलांचं नाव तुम्ही केलेलं आहे, वडिलांचं नाव कुणी केलं हे कळायला तरी माणसाला पाहिजे की कोण माणूस होता बाबा हा. तर तेव्हा ह्या नावानेच तुमचं होणार. आणि आम्ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून सुरुवात केली होती आणि 2 रात्रीमध्ये आम्ही स्कॉलरशिपची योजना पेपर आउट करून 1,000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली होती, हे मला आठवतं. खूप म्हणजे ह्यांच्या ज्या सामाजिक कार्य असायचं ते इतकं अचानकपणे वर यायचं त्यांच्या डोक्यात आणि अचानकपणे ते पूर्ण करायचे आणि त्याच्यात माझा सहभाग असायचा, ह्याचा मला फार गर्व वाटतो, अभिमान वाटतो. म्हणजे गर्व म्हणजे अभिमान वाटतो. ते ठरवलेलंच होतं लहानपणापासून. त्यांना जेव्हा आयुष्यात 300 रुपये महिना कमाई होती तेव्हा त्यांच्या गुरूंचं एक प्रवचन त्यांनी ऐकलेलं होतं की माणसानी आपल्या मिळकतीतला 1 पैसा तरी समाजासाठी ठेवायला पाहिजे. तर तेव्हा मला आठवतंय नेहमी म्हणायचे की मला फक्त अवघे 300 रुपये मिळत होते, पण मी म्हटलं की मी 300 रुपयात माझंच भागत नाही, मी कुठे लोकांना देणार. मग मी असं ठरवलं की 300 पेक्षा जास्त मिळाले तर मी त्यातला इतका भाग देईन, असं करून त्यांनी डोनेशन सुरू केलेलं आयुष्यात. आणि नंतर अशी वेळ आली खरोखर की त्यांना रात्री 2 उठून सुद्धा ते म्हणायचे मला, शोभ आज आपलं कोणी जर मागायला नाही आलं डोनेशन, शोभ आज आपलं नशीब काही चांगलं नाही आहे, कोणी मागायला नाही आलं. म्हणजे त्यांची डोनेशनच्या बाबतीत तर ते खूप खूप उदार होते आणि गरजूंना फार त्यांनी छोट्या छोट्यापासून मोठ्या मोठ्या कामांपर्यंत त्यांनी प्रत्येक आयुष्यात मदत केलेलीच आहे.
दरवर्षीप्रमाणे हे ब्लड डोनेशन पण दरवर्षी एक छान वाटतं की प्रतिसाद जास्त चांगला होतो आहे आणि जास्त लोक जुडत आहेत. आणि असं नाही की फक्त ओळखीचे लोक पण ज्यांची ओळख नाही आहे असेच ब्लड डोनेशन आहे म्हणून येतात. तर चांगलं वाटतं पाहून की लोकांना दुसऱ्यांना मदत करायला आवडतं आणि ब्लड अशी गोष्ट आहे जी आपण बनवू नाही शकत, तर त्याचं महत्त्व खूप वेगळं आहे. तर चांगलं वाटतं पाहून. महिलांचे प्रॉब्लेम्स हिमोग्लोबिनमुळे होतात, तर महिलांना सगळ्यांना माझा हा निरोप की गूळ आणि शेंगदाणे रोज खावे आणि इवन डे खजूर रोज खावी, कारण त्याच्याने हिमोग्लोबिनचं हे चांगलं राहतं. तर बऱ्याचशा महिला येतात आणि हिमोग्लोबिनमुळे रिजेक्ट होतं, तर स्वतःच्या हेल्थसाठी आणि फ्रेश ब्लड आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होण्यासाठी ब्लड डोनेशन नेसेसरी आहे आणि महिलांसाठी उपयोगी आहे. वडिलांचं म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की किती आहे त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यातून द्यायचं, तर हे नेहमी मी मरुस्पर्यंत चालूच राहणार. त्यांची ही भावना आहे ना की कधी कोणाला फसवलं नाही आणि प्रिन्सिपलनी नेहमी आयुष्य जगायचं आणि सगळ्यांना म्हणजे जरुरी नाही, सगळे म्हणतात ना की आपल्याकडे पैसे असायला पाहिजे मदत करायला, तर ते नेहमी म्हणायचे जेवढे आहेत त्याच्यातून मदत करायची. तर मला वाटतं ही म्हणजे आठवणी नाही तर घटना अशा खूप खूप जास्त आहेत, कारण रोजच्या दिवसाला माझ्या वडिलांनी काहीतरी असं म्हणजे इंटेन्शनली नाही पण अनइंटेन्शनली खूप चांगली कामं करायचे, खूप चांगलं कमी बोलायचे पण मोजकं बोलून आयुष्यातले धडे लगेच मिळायचे. तर अशी घटना पर्टिक्युलर मी नाही म्हणू शकणार, पण त्यांची जी देण्याची भावना होती आणि मोकळ्यापणाने देण्याची भावना होती, तर ती सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे मला वाटतं वाढली पाहिजे. जे आवडतं त्याच्यात, म्हणजे जर तुम्हाला एन्व्हायरमेंट आवडतं तर एन्व्हायरमेंटमध्ये द्या, लोकांसाठी करायला आवडतं लोकांसाठी करा, ॲनिमल्स आवडतात तर ॲनिमल्ससाठी करा, पण काहीतरी दुसऱ्यासाठी करायचं, दुसऱ्या जीवासाठी करायचं आणि त्याच्याने समाज सुधारतो आणि त्याच्याने चांगले विचार जास्त सराउंड होतात असं मला वाटतं. आणि हे माझ्या वडिलांकडून मला शिकायला मिळालं आहे. माझे वडील माझे युनिवर्स होते आणि आयुष्यभर राहणार. मी एन्व्हायरमेंटसाठी खूप तळतळून काम करती आणि जे धरणाचं काम झालं होतं म्हणजे माझे वडील सगळ्या बाबतीत माझ्या मम्मीला खूप सपोर्ट करायचे, तर ते माझ्या मम्मीनी पुढाकार घेतला होता त्या धरणाच्या कामाचा. आणि 75th बर्थडेला माझ्या पप्पांच्या 1,00,000 झाडं प्लांट केली होती. नमस्कार, माझं नाव गुरुदत्त भारती. मी R&D फाउंडेशनसाठी मागच्या 5 वर्षापासून रक्तदान करतो आहे. दरवर्षी न चुकता मी रक्तदान करतो आणि खरंच खूप चांगला अनुभव आहे माझा. खरं तर नागरिक म्हणून प्रत्येकाने रक्तदान करणं गरजेचं आहे आणि आपल्या रक्तामुळं कोणाला तरी जीवनदान मिळते हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आणि रक्तदान केल्यामुळं तुमचीही तब्येत चांगली राहते, नवीन रक्त तुमच्या शरीरामध्ये येतं. सो आपल्या रक्तामुळे कोणाला तर नवीन जीव मिळतो आहे, नवीन जीवनदान मिळते, त्याचं एक पुण्य पण आपल्याला लाभतं. आणि असं उपक्रम R&D फाउंडेशन राबवते हे खरंच कौतुकास्पद आहे. माझं नाव राहुल नागनाथ तोंडे. मी आज रक्तदानाचा कार्यक्रम आहे. रक्तदान करणे हा प्रत्येक आरोग्यदायी माणसाचा हक्क आहे आणि त्यांनी केलेच पाहिजे. त्याच्यामुळं कित्येक जणांना जीवन मिळतं आणि रसिकलाल माणिकचंद फाउंडेशनला मी खरंच खूप धन्यवाद देतो की आज त्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून ब्लड म्हणजे ब्लड डोनेशन वगैरे हे कार्यक्रम ठेवतात आणि गोरगरीब जनतेला मदत करतात. आज आपण या ठिकाणी दिवंगत माननीय श्री रसिकलाल माणिकचंद आरेवाले यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. त्यानिमित्तानं ते गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा तसेच रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या निमित्तानं मला असं सांगावं वाटतं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हे माणसाने करायला पाहिजे. रक्तदानामुळे आपल्यामुळे एखाद्या माणसाचा जीव वाचतो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हा उपक्रम R&D फाउंडेशन राबवतं हे खूप अभिमानास्पद आहे.